कॉम्पिटेटिव एक्झाम हबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँकेत सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड पदांच्या 270 जागांसाठी एक जाहिरात आहे, जाहिरात आलेली आहे. ही संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या सुरुवातीला इथं डेट दिलेले आहेत, इम्पॉर्टंट डेट. जी वेबसाईटची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ती 9 नोव्हेंबर म्हणजे या महिन्याच्या 9 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत याची डेट आहे. पेमेंट पण आपण 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत करू शकता. आपली जी परीक्षा असणार आहे ती डिसेंबर 2018 म्हणजे पुढच्या महिन्यात किंवा जानेवारी 2019 राहील असं यांनी दिलेले आहे. ही यामध्ये डेटमध्ये मागेपुढे होऊ शकते. रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ सिक्युरिटी गार्ड, त्यामध्ये व्हेरियस पोझिशन आहेत. तर ज्या टोटल जागा आहेत त्या आहेत जागा 270. यामध्ये ऑफिस वाईज आणि इथे कॅटेगरी वाईज दिलेले आहे. आपल्याला बघू शकता की 29 पेजेसची जाहिरात आहे. आपण महत्त्वाचे मुद्दे यातले बघणार आहोत. तर ऑफिसमध्ये अहमदाबाद, बेंगलोर, भुवनेश्वर, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, न्यू दिल्ली, हैदराबाद यामध्ये मुंबई आणि नागपूर महाराष्ट्रातील आहे. तर यामध्ये कॅटेगरी SC ST OBC जनरल अँड टोटल कॅटेगरी दिलेले. तर मी आपल्याला डायरेक्ट कॅटेगरी वाईज आकडे सांगतो. जे SC कॅटेगरीचे आहेत त्यांच्या 30 जागा आहेत, जे ST कॅटेगरीचे आहेत त्यांना 37 जागा आहेत, जे OBC कॅटेगरी आहेत इतर मागासवर्गीय आहेत त्यांचे 52 जागा आहेत, जे जनरल म्हणजे खुला प्रवर्ग आहे त्यांना 151 जागा आहेत आणि जे टोटल आहेत ते 270 जागा आहेत. आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता असणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना दहावी उत्तीर्ण आणि जी एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना आपल्या लष्करी आपला अनुभवच ग्राह्य पकडण्यात येणार आहे. त्या आणि लष्करी जे उमेदवार आहेत एक्सपिरियन्सचे त्यांना सैन्य शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव पण आवश्यक आहे. वयाची अट आहे. इथे एक सर्व्हिसमॅनची डेफिनेशन दिलेली आहे, जे आहे ते बघू शकता. आणि त्यानंतर वयाची अट आहे म्हणजे आपलं एज लिमिट आहे 1 नोव्हेंबर 2018 रोजी 25 वर्षापर्यंत. जे SC ST कॅन्डिडेट त्यांना 5 वर्ष सूट म्हणजे 30 वर्ष आणि जे OBC कॅटेगरी आहे त्यांना 3 वर्ष आहे. नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारतात कुठेही. आणि आपल्याला जी फी असणार आहे ती फी फक्त 50 रुपये असणार आहे. परीक्षा आपली डिसेंबर 2018 किंवा जानेवारी 2018 राहील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत. इथे मी एज लिमिट सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर जॉब रिक्वायरमेंट दिलेली की आपल्याला नेमकं काम करणं, आपल्याला बँकेची प्रॉपर्टी जी ऑफिशियल आणि रेसिडेन्शियल आहे त्याच्यावर वॉच करायची किंवा ड्युटी राऊंड द क्लॉक करायचं आहे. आणि ऑपरेटिंग एक्सरे मशीन वगैरे इथे दिलेलं सिक्युरिटी गार्ड वी हॅव टू वर्क शिफ्ट इन इन्क्लुडिंग द राईट शिफ्ट. द अबाऊ लिस्ट इज ओनली इंडिकेटिव्ह नॉट एक्झॉस्टिव्ह. बँक रिझर्व राईट टू असाईन एनी वर्क इन केस ऑफ रिक्वायरमेंट. आपल्याला कोणतेही या प्रकारचे काम दिले जाईल. सिलेक्शन प्रोसिजर असणारे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण याला अप्लाय केल्याच्यानंतर या सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर तर इथे दिले. कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ मार्क ऑन ऑनलाईन टेस्ट. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्टेड करण्यात येईल, तुमची यादी लावण्यात येईल. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू अपिअर फिजिकल टेस्ट. आणि जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट झाले त्यांना फिजिकल टेस्ट द्यावी लागेल. विच विल बी क्वालिफाईंग नेचर, त्याला क्वालिफाईंग नेचर राहील. फक्त ती पास करायची आहे. फ्रॉम द कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन द फिजिकल टेस्ट, मिरिट लिस्ट बेस्ड ऑन द मार्क स्कोर इन द ऑनलाईन टेस्ट शॅल बी प्रिपेअर्ड. अँड दिस प्रोविजनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू सक्सेसफुल कम्प्लीट द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन एनी अदर प्रोसिजर ॲज मे बी डिसाइडेड बाय द बँक. दिस दे विल ऑल्सो हॅव अंडरगो द प्रोक्युरमेंट मेडिकल टेस्ट. फायनल सिलेक्शन विल डॉन बेस्ड ऑन दिस ऑल मँडेटरी प्रोसिजर. सिलेक्शन प्रोसिजर थोडक्यात सांगायचं ते आपली एक ऑनलाईन टेस्ट घेतल्या जाणारी. या ऑनलाईन टेस्ट घेतल्यानंतर आपली एक शॉर्टलिस्टेड एक लिस्ट लागणारी. आणि या लिस्टनुसार आपल्याला जे फिजिकल टेस्ट होईल या फिजिकल टेस्टमध्ये फक्त क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे. आपल्याला क्वालिफाईंग एक जे कॅन्डिडेट क्वालिफाय करतील त्यांचं फक्त जे ऑनलाईन टेस्ट झाली त्याच्या मार्कनुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल टेस्ट ह्या फॉर्मॅलिटीज आहेत, यामध्ये काही विशेष नाही. फक्त आपल्याला फिजिकल टेस्ट पास करायची आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे मार्क राहणार नाही. फक्त ऑनलाईन टेस्टच्या बेसवर म्हणजे आपल्याला आता आपला नेमका सिलेबस काय असणार आहे. टेस्ट ऑफ रिझनिंग याच्यात 40 प्रश्न, 40 मार्क आणि 30 मिनिट. जनरल इंग्लिश याच्यामध्ये 30 प्रश्न, 30 मार्क आणि
30 मिनिट 25 मिनटं आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 प्रश्न 30 मार्क आणि तुम्हाला टाईम असणारे 25 मिनटं, म्हणजे टोटल आपल्याला 100 प्रश्न असतील 100 मार्काला आणि 80 मिनटं राहणार आहेत. तर आपल्याला यामध्ये समोर जी दिसते की टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीला मार्क जास्त आहे, तिथे वेटेज जास्त आहे, बुद्धिमत्ता चाचणीवर आपल्याला जास्त फोकस करावे लागेल. तर आपण जे विद्यार्थी इंग्लिशमधून प्रिपेअर करतात त्यांना इंग्लिश कम्फर्टेबल आहे, त्यांनी आर एस अग्रवाल सरांचं बुक वापरायचं आहे. जे मराठीतून विद्यार्थी प्रिपेअर करतात त्यांनी मराठीमध्ये बरेच एम पी एस सीचे बुक अवेलेबल आहेत. ही 10वी बेसवर टेस्ट असणार आहे, त्यामुळे इथे जो दर्जा असणार आहे परीक्षेचा तो जास्त काठिण्य पातळी असणार नाही, सिम्पलच असणार आहे. फक्त आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे तिथे. तर त्यासाठी आपल्याला 40 प्रश्न 40 मार्क आणि आपल्याला एम पी एस सीचं कोणतंही बौद्धिक चाचणीचं बुक आपल्याला घ्यावे लागेल. जनरल इंग्लिशसाठी आपल्याला बाळासाहेब शिंदे सरांचं एक बुक आहे, ते पण विकत घेऊ शकता. 30 प्रश्न 30 मार्क ते पण होऊन जाईल. आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी जे विद्यार्थी इंग्लिशमधून तयारी करतात त्यांनी वेगवेगळे व्हिडिओ बघू शकतात किंवा तुम्ही आर एस अग्रवाल सरांचंही वापरू शकता किंवा जे मराठीतून बुक आहे तर मराठीमध्ये आपल्याला एम पी एस सीची किंवा सतीश वशे सरांचं एक बुक येते, ते पण चांगलं आहे, तुम्ही पण ते रेफर करू शकता. याच्यावर माझं कोणत्याही प्रकारचं कमिशन नाही आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी ही तुम्हाला हे बुक चांगले आहेत म्हणून रेफर करत आहे. आणि आउट ऑफ द अबव 3 पेपर टेस्ट ऑफ रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी विल बी बाय लँग्वेज. तुमचा जो पेपर असणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी निगेटिव्ह मार्किंग आहे, तुमचा जर 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क कमी करण्यात येईल. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे आपल्याला ॲक्युरेसी असेलच सॉल्व करायची. आपल्याला फक्त एकदम आपला सिलेबस ठरलेला आहे रिझनिंग इंग्लिश अँड ॲबिलिटी, आपल्याला वेगळं काहीच करायचं का नाही. रिझनिंगचे जे महत्त्वाचे 5 ते 10 टॉपिक आहेत, न्यूमेरिकल म्हणजे ॲबिलिटी म्हणजे ॲप्टिट्यूडमधले जे 9 ते 10 टॉपिक आहेत, आणि इंग्लिशमध्ये पण आपल्याला प्रिपोजिशन काय आहे तर अशा प्रकारचे प्रश्न पण विचारू शकतात. आणि इंग्लिशचे तुम्ही ऑलरेडी रिझनिंग आणि ॲबिलिटीचे व्हिडिओ आपण टाकणार आहे, ते पण बघू शकता. तर त्यानंतर इथे फिजिकल टेस्टमध्ये काय असणार आहे, बायोमेट्रिक डाटा कॅप्चरिंग अँड व्हेरिफिकेशन हे सिम्पल आहे, याच्यामध्ये काही नाही, फॉर्मॅलिटीज आहे फक्त. प्री टेस्ट ट्रेनिंग अँड एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट, ते यामध्ये रिजनल ॲड्रेस ऑफिस आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर टेस्ट सेंटर पण तुम्हाला ऑनलाईन कळेलच जेव्हा तुम्ही अप्लाय करता. आता हाऊ टू अप्लाय, आपल्याला कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन युझिंग द वेबसाईट www.rbi.org.in या वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला डेट सांगितली 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अप्लाय करा, कारण तुम्हाला सेंटर जवळचं मिळेल लवकरात लवकर अप्लाय केल्यामुळे. आणि आपल्याला जी फी असणारी फक्त 50 रुपये असणारी, फी पण जास्त नाही आहे. जनरल रूल अँड इन्स्ट्रक्शन हे आपण जनरल दिलेले आहे, त्यामध्ये काही विशेष असलं तर मी नक्कीच सांगेल. कॅन्डिडेट रिपोर्टिंग लेट हे आपल्याला हॉल तिकीटवर ही माहिती मिळेलच रेश. त्यानंतर हाऊ टू अप्लाय दिले प्रिपोज, आपल्याला अप्लाय करायच्या अगोदर आपला एक स्कॅन फोटोग्राफ पाहिजेत आणि एक सिग्नेचर पाहिजे. जे विद्यार्थी अप्लाय करत आहेत त्यांनी एक आपला फोटो स्कॅन करून घ्यायचा, आपली सिग्नेचर. आणि सिग्नेचर आपल्याला इथं दिलेले नमूद केले आहे की कॅपिटल लेटरमध्ये नाही पाहिजे, स्मॉल लेटरमध्ये तुमची एक सिग्नेचर करा आणि त्याची स्कॅन करून ठेवा, कारण ती आपल्याला अपलोड करायची आहे. कीप द नेसेसरी डिटेल अँड डॉक्युमेंट रेडी टू मेक द ऑनलाईन पेमेंट रिक्विझिट इंटिमेशन चार्जेस. तर जे काही ऑनलाईन पेमेंट आहे तुम्ही ते पण करू शकता SBI किंवा अदर बँके थ्रू. 50 रुपये करायचे, फी पण जास्त नाही. प्रोसिजर फॉर अप्लाईंग ऑनलाईन, तर आपल्याला इथे लिंक दिलेली आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ही सदर PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, याची लिंक टाकणार आहे. तुम्ही इथून ही PDF डाऊनलोड करा, इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जा आणि इथे डायरेक्ट तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. यामध्ये आपला ॲक्टिव्ह ईमेल ID वगैरे पाहिजे, ते तर असेलच तुमच्याकडे. तर मोड ऑफ पेमेंट यामध्ये ऑनलाईन दिलेलं आहे. त्यानंतर काही महत्त्वाची माहिती असली तर नक्कीच सांगेल. यामध्ये इमेजची साईज आणि ते दिलेली आहे, डायमेन्शन वगैरे ते पण करू शकता. आणि यांनी दिलेलं की प्लीज नोट दॅट तुम्हाला काहीही पण इश्यू असला ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल किंवा कोणत्याही रिलेटेड, तर तुम्ही RBI.org.in वर वेबसाईटवर जा आणि सिक्युरिटी गार्डसाठी जे विद्यार्थी महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, संधी पण चांगली आहे. आणि तुम्हाला इथे पेमेंट पण मिळेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब म्हणून तुम्हाला RBIचा
तुम्हाला लोकेशन पण चांगल्या सिटीमध्ये मिळेल. तर आपण सर्वांनी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा, ही अपॉर्च्युनिटी हातातून जाऊ देऊ नका. जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वांनी या व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.